तुम्हाला माहीत आहे का कांदा चिरताना डोळ्यातून पाणी काय येते जाणून घ्या कारण नमस्कार आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनल वर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते हे जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फळभाज्यांमध्ये अनेक गुणधर्म असून त्यामधून आपल्याला पौष्टिक तत्वे मिळतात ही तत्वे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने रोगविकार दूर होतात मात्र तुम्हाला फक्त कांदा कापतानाच का डोळ्यातून पाणी येते असा प्रश्न नेहमीच पडत असेल पण यामागील नेमके कारण तुम्हाला माहीत आहे का काय आहे कारण कांदा कापताना त्याचा थेट संबंध त्यामध्ये असणाऱ्या घटकांसोबत आहे कांद्यामध्ये काही गंधक संयुक्त संयुग असतात त्यासोबतच इंझाईम देखील सुद्धा असतात मात्र जोपर्यंत कांदा कापत नाही तोपर्यंत संयुगे आणि इंझाईम परस्परापासून दूर राहतात पण कांदा कापला गेला की त्या संयुगाचे रूपांतर ॲसिडमध्ये होते आणि इंझाईम ऍसिडचे रूपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते हे रसायन बाष्पनशील असते त्यामुळे त्याचे रूपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरते ही प्रक्रिया डोळ्यातील अश्रूंमधील पाण्याशी होते आणि त्याचे रूपांतर सल्फ्युरिक ऍसिडमध्ये होते हे ऍसिड डोळे चुरचुरण्यास कारणीभूत ठरल्यानंतर डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होते कांद्याच्या पिशींमध्ये असणाऱ्या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वायूयुक्त आणि डोळ्यांना दाहक चुरचुरणारे घटक असतात डोळ्यातून अश्रू आणणारे हे असे रसायन असते डोळ्यांची जळजळ होऊन पाणी येणे हा काही त्रास नाही आहे तर कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असल्यास तो कापण्यापूर्वी वीस ते पंचवीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा तसेच कांद्यावरील नको असलेले आवरण काढून टाका आणि शेवटी असलेला भाग कापल्याने डोळ्यातून पाणी येणार नाही त्यासोबतच कांदा कापण्यापूर्वी तो वाहत्या पाण्याखाली धरून ठेवा म्हणजे कापताना डोळे चुरचुरणार नाही आणि पाणीसुद्धा येणार नाही भाजी चिरताना तुम्हीही करता का ही चूक पोषण तत्व नष्ट होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद